त्या देशाच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू झालाय. 20 वर्षांचं अमेरिकेचं अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर आता तिथं केवळ तालिबानची सत्ता असेल. ही राजवट कशी असेल, तिचे म्होरके कोण असतील, याची एक्सक्लुझिव्ह माहिती झी 24 तासच्या हाती आलेली आहे. पाहूया त्याबद्दलचीच ही इनसाईड स्टोरी. कसं असेल नवं अफगाण सरकार, कोणता अतिरेकी होणार पंतप्रधान, तालिबान कोणतं संविधान स्वीकारणार. अफगाणिस्तानातून अमेरिकेनं काढता पाय घेतल्यानंतर आता जगभरात उत्सुकता आहे ती तालिबानची नवी राजवट कशी असेल याची. सरकार कसं असेल, पंतप्रधान कोण, शरियाच्या नियमांवर चालणार की नवी राज्यघटना येणार, असे अनेक प्रश्न आहेत. गवर्नमेंट फॉर्मेशन के हवाले से 3 रोज़ा जो कंसल्टेशन थी वो कंदहार में ख़त्म हो चुकी हैं और जल्द ही हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि जो गवर्नमेंट फॉर्मेशन के हवाले से कोई ना कोई ऐलान जो है अगले 4 से 5 रोज़ के अंदर कर दिया जाएगा. सूत्रांच्या माहितीनुसार अफगाण सरकार इराणच्या धर्तीवर तयार करण्यात येईल. इराणच्या अयातुल्ला प्रमाणे एक जण सर्वोच्च नेता असेल. एक सल्लागार समिती स्थापन केली जाईल. या समितीत 11 ते 72 सदस्य असतील. हा आहे तालिबानचा सर्वोच्च नेता हेपतुल्ला अखुनजाद. हाच आता देशाचा सर्वोच्च नेता होण्याची शक्यता आहे. तो सध्या कंदहारमध्ये आहे आणि आपल्या राज्याभिषेकाची तयारी करत असल्याचं समजतंय. कार्यकारी शाखेचं नेतृत्व पंतप्रधान करेल. अब्दुल गनी बरादर किंवा मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला याकूब यापैकी एक जण पंतप्रधान होऊ शकतो. कडवा तालिबानी मुल्ला हकीम सरन्यायाधीश होऊ शकतो. धक्कादायक बाब म्हणजे बंदी घातलेल्या हक्कानी नेटवर्कचा एखादा नेता हा नवा संरक्षण मंत्री होईल असं मानलं जातंय. असं झालं तर ती भारतासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. तालिबान 1964-65 साली अस्तित्वात आलेली राज्यघटना स्वीकारू शकतात कारण अन्य देशांच्या मदतीनं अस्तित्वात आलेलं संविधान त्यांना मान्य नाहीये. शिवाय शरिया कायद्यांचाही मोठा प्रभाव असण्याची शक्यता आहे. नव्या अफगाण सरकारसमोर आव्हान आहे ते पंजशीर मधून. नॉर्दर्न अलायन्सचे नेते तालिबानला धूळ चारण्यासाठी आतूर आहेत. देशाचा गाडा रुळावर आणण्याचं खडतर आव्हानही तालिबान समोर आहे. प्रत्येक धड्याला वाटतं, प्रत्येक गुटाला वाटतं की आपलाच पंतप्रधान किंवा राष्ट्रपती व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे त्यांची संख्या आहे त्या प्रमाणामध्ये हे शुरा स्थापन करतील आणि ती शुरा पूर्ण पाकिस्तानचा कारभार अफगाणिस्तानचा कारभार सांभाळेल. मात्र सर्वात मोठं टास्क आहे ते आपल्या राजवटीला जागतिक मान्यता मिळवून देण्याचं. त्यासाठी आपण बदललो आहोत असं ओरडून सांगणं पुरेसं नाही. तालिबानच्या कृतीतून ते दिसलं पाहिजे. गेल्या काही दिवसांमधल्या घटना पाहिल्या तर त्याची शक्यता मात्र कमीच दिसते. काबूलमधून अनस मलिकसह सिद्धांत सिबल, Z24 तास. विठू माऊलीचा गजर म्हणजे